प्रत्येकाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असतो, पण आपण डॉक्टरांकडे जातो, गोळ्या औषध घेतो आणि पुन्हा आपल्याला तोच त्रास व्हायला लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यावर ते आपल्याला ऍसिडिटीवर चहा बंद करायला सांगतात आणि आपल्यापुढे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की आता चहा जर बंद झाला तर माझं कसं होणार आणि चहा सहजासहजी सुटत नाही. म्हणून मला डॉक्टरांनी सुद्धा ऍसिडिटीवर सुरुवातीला चहा बंद करायला सांगितला, पण मी त्यांना त्यावर पर्याय विचारला तर त्यांनी अतिशय उत्तम असा मला पर्याय दिला आणि त्यांनी जो चहा मला सांगितला की कसा घ्यायचा तर त्याची रेसिपी मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आणि ह्या चहासोबतच एक हरिद्राखंड म्हणून एक बाटली मिळते, परंतु आता माझी ऍसिडिटी जवळजवळ वर्ष दोन वर्षापासून संपलेली असल्यामुळे ती बाटली पण माझ्याजवळ नाही आहे. पण मी त्या बाटलीचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तिचं नाव आहे हरिद्राखंड आणि तिचा एक आपण अर्धा चमचच फक्त, ती हरिद्राखंड म्हणजे एक हळदचा प्रकार असतो आणि ती आपण कोमट पाण्यामध्ये चमच्याभर पाण्यामध्ये अर्धा चमच ती हळद टाकायची आणि ते पिऊन घ्यायचं सकाळी आणि सायंकाळी. तर अशा दोन वेळेस घ्यायचं आणि हा चहा घ्यायचा आपण, तर आपली ऍसिडिटी अगदी म्हणजे कायमची नष्ट होते आणि म्हणूनच त्याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवतो आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कप पाणी टाकणार आहोत. त्यानंतर याला आमसूल असं म्हणतात आणि हे जे आमसूल आहे तुम्ही बघू शकतात, आमसूल प्रत्येकालाच माहिती आहे आणि हे जे आमसूल आहे तर साधारण एक आमसूलाचा आपण बारीक बारीक तुकडे करून यामध्ये टाकायचे आहेत. आणि आमसूल जर खूप मोठे असेल तर अर्धच आमसुलाचे तुकडे आपण या चहामध्ये टाकायचे आहेत. एक चमचा आपण गूळ यामध्ये टाकणार आहोत. आपण हा आमसुलाचा चहा नियमित घेतल्यामुळे आपल्याला जो रोज चहा प्यायची सवय असते तर ती पण बंद होते आणि आपल्याला जोपर्यंत ॲसिडिटीचा त्रास होतो तोपर्यंत आपण म्हणजे किमान 4-5 महिने तरी हा चहा आणि हरिद्राखंड घेतलं तर आपली ॲसिडिटी नक्कीच कमी होऊन जाते. हरिद्राखंडाचं चूर्ण मेडिकलमध्ये आपल्याला मिळून जाईल आणि जर मला ॲमेझॉनवर जर मिळालंच तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेल. माझ्या ओळखीतील बऱ्याच जणांनी जेव्हा त्यांना ॲसिडिटी आहे असं सांगितलं तर मी त्यांना हे दोघं उपाय सांगितले आणि काही दिवसांनी जेव्हा ते मला भेटले तर त्यांनी सांगितले की आता आम्हाला ॲसिडिटीचा अजिबात त्रास होत नाही. आता आपला आमसुलाचा चहा छान उकळत आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि चहा आता गाळून घेणार आहे. तर या ठिकाणी आपला आमसुलाचा चहा रेडी झालेला आहे. तर तुम्ही ज्याला पण ॲसिडिटी असेल त्याने नक्की करून बघा आणि सहज आवड म्हणून पण तुम्ही आमसुलचा चहा पिऊ शकता. आता सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझा रात्रीचा जो स्वयंपाक आहे तो जवळजवळ होत आलेला आहे. या कुकरमध्ये मी मसाल्याचे वांगे लावलेले आहेत, या कुकरमध्ये खिचडी लावलेली आहे आणि इकडच्या कुकरमध्ये बटाटे शिजवलेले आहेत आणि या ठिकाणी पोळ्या झालेल्या आहेत. आता मी आंब्याचा रस करणार आहे. आज माझा जो स्वयंपाक आहे तो थोडा जास्त बनवलेला आहे कारण मला डबा द्यायचा आहे. आता माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला आहे आणि टिफिन पण तयार झालेला आहे. सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं.
तर आपल्याला माहिती आहे की मागील 1-1.5 महिन्यामध्ये खूप कोरोना वाढलेला होता आणि या कोरोनामध्ये अक्षरशः घराच्या घर उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपण प्रत्येकाने आपले नातेवाईक आपल्या ओळखीमध्ये किंवा आपल्या शेजारी हा अनुभव घेतलेला आहे. आमच्या कॉलनीत सुद्धा अशा 4-5 घटना घडल्या की ज्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबावर खूप मोठं दुःख कोसळलेलं आहे. त्यामध्ये आमच्या शेजारीच एक प्रमिला शिंदे नावाच्या ताई होत्या, तर त्यांना सुद्धा मागच्या महिन्यामध्ये कोरोना झालेला होता आणि त्यांचा मृत्यू अशा वेळेस झाला की ज्यावेळेस त्यांच्या मुलाचं लग्न अतिशय तोंडावर असताना त्यांचा मृत्यू झाला. तर खरोखरच ही अतिशय हृदयद्रावक अशी घटना आहे, कारण त्या घरामध्ये त्यांची दोघं मुलं आणि त्यांचे पती यांना अक्षरशः म्हणजे काहीच सुचत नव्हतं. आणि अशा कुटुंबाला आमच्या पूर्ण कॉलनीतील पुरुष आणि स्त्रिया यांनी खूप मदत केली आणि त्यांना सहकार्य केलं वेळोवेळी. कारण आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा नातेवाईक वगैरे कोणीच त्यांच्याकडे येत नसतात, तर त्याच्यामुळे आम्ही शेजारी असून सुद्धा त्यांच्याशी अगदी नातेवाईकाप्रमाणे सर्व आमचे आम्ही काही कर्तव्य जी होती ती पूर्ण केली आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी त्यांना वेळेवर नाश्ता, रोजचं दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण अशा पद्धतीने आम्ही देत राहिलो. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधत होतो, त्यांची सर्व काळजी घेत होतो. आता मी त्यांच्याच घरी डबा द्यायला गेलेली होती. सुरुवातीला व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या मैत्रिणी आणि कॉलनी पाहिलेलीच आहे. त्याचप्रमाणे त्यांचं मुलाचं लग्न असल्यामुळे आम्ही त्या मुलाच्या लग्नासाठी ज्या काही आवश्यक वस्तू होत्या त्या आमच्या कॉलनीतल्याच मैत्रिणींनी आणल्या. आणि लग्नाचं जे काही पूजन असतं तर त्यामध्ये तांदुळाची रास पुजणं, त्याचप्रमाणे टोपली केरसुनी पूजन करणं आणि हळद फोडणं, तर हे सुद्धा आम्ही 5-6 स्त्रियांनी तिथं जाऊन आणि स्वतः सर्व नियमांचं पालन करून आणि त्याचे पूजन केलं आणि त्या कुटुंबाला एक सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्या मुलाचं ज्यावेळेस आम्ही औक्षण केलं तर त्याच्या डोळ्यातून खूप अश्रूच्या धारा सुरू झाल्या. पण आम्ही सर्वांनी त्याला आईच्या मायेने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. आम्हालाही खूप दुःख होत होतं, परंतु आम्ही त्यावेळेस तसं दाखवलं नाही आणि त्या कुटुंबाला एक आधार देण्याचा प्रयत्न केला. तर खरोखरच मला असं वाटतं की आपण ते 2 दिवसापूर्वीच अचानक सकाळी मी मोबाईल बघत असताना व्हॉट्सअपवर बातमी आली की आमचे आश्रमशाळेचे जे एक शिक्षक आहेत, तर म्हणजे आमच्या प्रकल्पामधले आहेत ते, तर त्यांचं अपघाती निधन झालं. आणि ही बातमी ऐकताच अक्षरशः पायाखालची जमीन हादरली, कारण त्या सरांनी सकाळी कोणाला गुड मॉर्निंगचे मेसेज केले होते, कोणाशी फोनद्वारे संपर्क केला होता, परंतु अचानक त्यांचा आणि त्यांच्या ॲक्सिडेंट झाला आणि ते जागेवरच मृत्यू पावले. तर त्यांची जी मिसेस होती तर त्या पण खूप सिरियस होत्या आणि त्यांना दवाखान्यात उपचारासाठी टाकलेलं होतं, परंतु त्यांच्या मागे त्यांचा एक मुलगा 8वीला आणि 1 10वीला, खूप लहान मुलं त्यांची आहेत. आणि अशा वेळेस मग 200 रुपये जे काही कोणाला द्यायचे होते तर त्या पद्धतीने आम्ही 1 लाख रुपये जमा केले आणि तो चेक आम्ही तो त्यांच्या कुटुंबाला दिला आणि त्यांच्या त्या बाईंवर उपचार सुरू झाला. तर खरोखरच या दोघी घटनातून आपल्याला म्हणजे मला असं वाटलं की आपण कुठेतरी या दोघं कुटुंबांना आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कुटुंबाला जे दुःख आलेलं आहे तर त्या दुःखाला आपण थोडंसं सावरण्याचा प्रयत्न आपण कुठेतरी केलेला आहे. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने आपण एखाद्या जेव्हा अशा दुःखद घटना घडतात तर तेव्हा आपण श्रद्धांजली वाहतो किंवा रिप वगैरे असं लिहून पाठवतो, तर याबरोबरच आपण आपल्या त्या कुटुंबाला काहीतरी सहकार्य करता येईल का असा विचार करून थोडीशी का असेना त्या कुटुंबासाठी काहीतरी आपण मदत केली पाहिजे आणि त्या कुटुंबाला या दुःखातून आपण उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण दुःख वाटून नाही घेऊ शकत, परंतु त्यांना आपण पाठिंबा आणि आधार हा नक्कीच देऊ शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून तर तुम्हीही असं काही असेल तर नक्की करा आणि आपलं सहकार्य, आपलं जे योगदान आहे ते आपण त्या कुटुंबाला देऊया. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्या 1 लाईकने मला नवीन नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते.